नमस्कार मी सारिका साचीवन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सध्या उन्हाळा चालू झाला आहे उन्हाळ्याच्या रेसिपीला सुरुवात झाली आहे त्यातली पहिली आज आपण रेसिपी करतो आहे शाबदाना जराही न भिजवता अगदी झटपटपळी पापड शाबदाना पापड आपण आज करणार आहे शाबदाना भिजवायची गरज पडत नाही जराही शाबू न जरी जरीही पापड केले तरी करायला इतकी सोपी आणि साधी पद्धत आहे साधारण एका वाटीमध्ये तर शंभर ते, ते दीडशे पापड आपण सहज करू शकतो करायला अगदी साधी आणि झटपट ही पद्धत आहे आपला वेळ ही वाचतो आणि आपण बऱ्याच वेळ साबधाना भिजत घालून जरी पापड केले तर ते बऱ्याच वेळेस जाड होतात किंवा कडक आतला शाबधानं कडक लागतो खुसखुशी तयार होत नाहीत हलके होत नाहीत तर बघा या पद्धतीने जर पापड केले तर पटकन असे होणारे तर आहेत पण तोंडात चाकताच विरगळणारे आहेत पांढरे शुभ्र होतात कुठेही साबधाना आपला दिसत नाही ही, ही पद्धत खरंच खूप साधी आणि सोपी आहे क कर, नक्की करून बघा बघा तर मी ते एक कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान आपलं गरम झालेलं आहे आता मी दोन पापड टाकलेले आहेत बघा अगदी पटकन फुलतात आणि पांढरे शुभ्र झालेलं आहे जराही कुठेही शाबदाना तुम्हाला दिसतो आहे का बघा एकही शाबदाना इथे ते दिसत नाही आहे करायला खरंच खूप साधी आणि सोपी पद्धत आणि झटपट होणारे आहे शाबदाना जराही भिजत घालायची काही गरज नाही आहे बघा पांढरे शुभ्र झालेत मी तुम्हाला अगदी सहज इतका चुरा होतो की तो टाकताच तात हे आजचे पापड आहेत चला तर मग आपल्या वेळ न घालतो चार रेसिपीला आपण सुरुवात करूया मी फक्त एक चाबदानाची शाबदाना एक वाटी भरून घेतलेला आहे हे याच वाटते आता आपण हा तुम्ही कोणत्याही पेक्षा बारीक साबना असतात तोही घेतला तरी चालतो आता गॅसवरती आपण एक कढई ठेवणार आहे कढईमध्ये हा साबधाना आपण हलकासा फुलेपर्यंत भाजून घेणार आहे अगदी जास्त लालस रंग आपण हा साबधाना भाजून घेणार नाही मंद गॅसवरती हा साबधाना भाजून घ्यायचा आता उन्हाळा चालू झाला आहे उन्हाळ्याच्या सगळ्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती रोज अपलोड करणार आहे नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा शब्दाने ते हलकासा फुलेपर्यंत भाजून घेतलेला आहे रंग बदललेला नाही तुम्ही जर बघितलं तर ताठामध्ये ओतून घेतला आहे गरम होण्यासाठी आणि हा मी मिक्सरला फिरून अशा प्रकारे पेस्ट तयार करून गेली घेतलेली आहे बघा अगदी प करून घेतली नाही पण शब्दाने जराही राहिलं नाही अशा प्रमाणे आपण पिठ्ठी करून घेणार आहे ज्या वाटीने आपण साबधाना घेत होता त्याच वाटीने आता आपण इथे चार वाटी पाणी घेणार आहे चार वाटी एक वाटी दोन वाट्या आता इथे हे तीन वाट्या आणि हे चार वाट्या येथे मी चार वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या आपण शब्दांची पे पावडर करून घेतली होती त्यामध्ये ओतून घेतलेले आहे अगदी थोडे थोडे करून मी वतलेले आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये कुठल्याही गोटळ्या किंवा गाठी राहता का मग नाही नाहीतर आपल्या ज्यावेळेस आपण पापड तयार करतो त्यावेळेस ह्या परत गाठी अशाच राहतात चांगलं छान असं मिक्स करून घेणार आहे आपण येथेच अगदी पटकर मिक्स होतं आपण इथे खाली घेतलेलं आहे पण लक्षात ठेवायचं आहे इथं खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे ज्या वाटीने आपण शाबदाना घेतला आहे त्याच वाटीने खाली आपण चार वाटी पाणी घेतलेलं आहे अजून खूप महत्त्वाची ट्रिक्स मी पुढे सांगणार आहे ती हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा जर याचप्रमाणे तुम्ही जर पाणी आणि शाबदाना घेतला तर अजिबात पापड जास्त दा जाड होत नाहीत किंवा पातळ हे होत नाहीत तुटत नाहीत बघा एकदम छान असं आपलं हे मिश्रण तयार होतं आहे ते मिक्स करून झालं आहे व गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता ज्या वाटीने आपण साधारण घेतला होता त्याच वाटीने आपण इथे पाच वाटी पाणी घेणार आहे म्हणजे एका वाटीसाठी साध साथ, एका वाटीसाठी आपण नऊ वाटी पाणी घेणार आहे परत मी एकदा सांगते की एका वाटीसाठी आपण नऊ वाटी पाणी घेणार आहे असं करून मी इथे पाच वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी छान याला उकळी फुटेपर्यंत आपण उकळी फुड उकळी फुटून घेणार आहे याच्यामध्ये एक चमचा मी मीठ टाकलेला आहे तुम्ही चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाका आणि चिली फ्लेक्स मी टाकलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरंही वापरू शकता पण मी चिली फ्लेक्स किंवा जर तुमच्याकडं नसेल तर हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर तरी हे तेही टाकू शकता हे छान असं मिक्स करून घ्यायचं याला छान उकळी फुटेपर्यंत तर आपण हे झाकून ठेवणार आहे याच्यावरती एक याला उकळी फुटल्यानंतरच आपण खाली जे पेस्ट केली होती शाबदानाची ती याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे उकळी फुटल्यानंतरच आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तरच हे मिश्रण खूप छान असं पातळ होतं बघायला उकळी तर हे मिश्रण मी थोडं थोडं करून मिक्स करून घेणार आहे एका हाताने वतायचं आणि एका हाताने मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये कुठल्या गाठी राहता काम येत नाही तर परत शिजल्यानंतर तशाच त्या आपल्या पापड्यामध्ये येतात बघा याप्रमाणे मिक्स करून घेतलेलं आहे याप्रमाणे जर केलं तर अजिबात प्रमाण कमी किंवा जास्त होत नाही किंवा पाणी कमी पडत नाही आहे छान आता आपलं हे मिक्स करून येते तयार झालेलं आहे याप्रमाणे ते या हे मिक्स करून झालं तर आपण याच्यावरती एक झाकण ठेवणार आहे कुठे घेते गाठ राहिलेली नाही छान असं मिक्स करून झालेलं आहे अधूनमधून सतत आपण हे मिश्रण हलवून घ्यायचं बघा दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे मंद गॅसवरतीच हे मिश्रण तयार करून घ्यायचं अजिबात फुल गॅस सोडायचं नाही नाहीतर हे मिश्रण पटकन करपलं जातं सतत ढवळत राहायचं जेणेकरून मिश्रण खाली लागलं नाही पाहिजे याप्रमाणे सतत ढवळत राहिलं तरच हे मिश्रण छान असं एक सारखं शिजलं जातं बघा दाटसर सुरुवात झालेली आहे आता याच्यावरती आपण एक झाकण ठेवलेलं आहे अगदी तीन ते चार मिनटात आपण हे झाकण ठेवलं होतं ते काढून घेतलं आहे परत हलवून घेतलं आहे तुमच्या लक्षात येत असेल की हे मिश्रण पारदर्शक झालं आहे म्हणजेच हे मिश्रण येथे शिजून तयार झालेलं आहे बघा याप्रमाणे पारदर्शक झाल्यानंतरच हे मिश्रण तयार झालं असं समजायचं तरच आपल्या शाबूच्या किंवा इतर कोणत्याही होणार सामानचं मिश्रण पापड असतील तर जर याप्रमाणे जर शिजून नाही घेतलं तर त्या पापडांच्या तुकड्या पडतात बघा इथे छान आपलं हे शिजून तयार झालेलं आहे पारदर्शक झालं आहे रंगही बदललेला आहे याप्रमाणे बघा जास्त पातही झालेलं जा आहे मिश्रण अगदी बरोबर झालेलं आहे थोडंही पाणी वतावं लागलेलं नाही आहे आता हे मी ते क प्लॅस्टिकचं कागद ह्या पापड्या प्लास्टिकच्या कागदावरतीच घालायच्या तरच ह्या पापड्या पटकन निघल्या जातात मी ते प्लॅस्टिकचा कागद टाकला होता त्याच्यावरती हे पापड्या सोडून दाखवलेल्या आहेत बघा जास्त पातळही झालेलं नाही किंवा जास्त दाटही झालेलं नाही अगदी परफेक्ट मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे जास्त पसरावायचं नाही गरज पडत नाही आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या पापड्या तयार करून घेऊ शकता साधारण एका वाटीमध्ये माझ्या तरी दीडशे पापड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही तुमच्या साईजनुसार ह्या पापड्यांचं प्रमाण साईज कमी जास्त करू शकता करायला खरंच ही सोपी पद्धत आहे खायला तर खूप अप्रतिम लागतात एकदा करून बघितले तर तुम्ही प्रत्येक वर्षी याच पद्धतीने पापड साधनाची कराल अशी मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की नक्की आवडेल हा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या अगोदर मी किचन टिप संबंधित बरेचसे व्हिडिओ घरगुती साहित्यापासून टाकावापासून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ बरेच शेअर केलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा या चॅनलवरती रोज होणाऱ्या सामानचा एक व्हिडिओ येणार आहे तर हा चॅनलवर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ प्लीज प्लीज कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा बघा ते आता पुन्हा भेटू अशा एका छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद